खरं म्हणजे महाराष्ट्राला सामाजिक समतेचा एक मोठा इतिहास आहे आणि वेगवेगळ्या समाजांना जोपर्यंत आपण पुढे नेणार नाही, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं त्या संविधानाने संधीची समानता दिली. कारण पूजनीय बाबासाहेबांना हे माहिती होतं की जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तन होणार नाही, जोपर्यंत सामाजिक आर्थिक समता आपण तयार करणार नाही, तोपर्यंत आमचा देश प्रगती करू शकत नाही. आणि म्हणून सातत्याने आपण हा प्रयत्न केला की वेगवेगळ्या समाजाला सोबत घेऊन जे वंचित असतील, जे शोषित असतील, जे पीडित असतील, जे दलित असतील, जे आदिवासी असतील, जे ओबीसी असतील, अशा प्रत्येक समाजाला आपल्याला पुढे कसं नेता येईल, त्यांच्या करता संधी कशा तयार करता येतील, मग त्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून असो, त्या विदेशात शिक्षणाच्या माध्यमातून असो, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक कोर्सेसच्या माध्यमातून असो, अशा अनेक गोष्टी या मागच्या काळात आपल्याला सुरू करता आल्या आणि आता त्या अधिक चांगल्या प्रकारे आपण महाराष्ट्रामध्ये एस्टॅब्लिश करतोय.